या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर बी के मुरली द्वारा संचालित होप हॉस्पिटल आणि आयुष्मान हॉस्पिटल। नमस्कार, मी अचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अमरावती जिल्हा परिषदेचे आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने पगारवाढी संदर्भात निवेदन देण्यात आले। जिल्हाध्यक्ष सविता अकोलकर, संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले। जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जिल्हा परिषद समोर आंदोलन सुरू असून आशा वर्कर यांना मानधन वाढवून द्यावे, निदान 400 रुपये तरी रोज द्या, महिलांना देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषद कार्यालय अमरावती येथे घोषणाबाजी करण्यात आली। मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। नमस्कार सर, मी विद्या रामटेके, PSC वलगाव, तालुका अमरावती। मी आयटक संघटनेतर्फे इथे आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की आशा आणि गटप्रवर्तिका यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, तसेच शासकीय सेवेत कायम करेपर्यंत आम्हाला किमान वेतन म्हणजे आशांना 18,000 रुपये आणि गटप्रवर्तिकेला 21,000 रुपये मानधन देण्यात यावे। तसेच कोरोना कालावधीत जे म्हणजे आशांना फक्त 33 रुपये रोज मिळतो आणि गटप्रवर्तिकेला फक्त 17 रुपये रोज मिळतो, आणि इतर जे कर्मचारी आहेत आरोग्य विभागातले त्यांना 300 रुपये रोज मिळतो आणि आम्हाला फक्त 33 रुपये आणि 17 रुपये एवढ्या याच्यात सर आमचं काहीच होत नाही। तरी शासनाकडे आमची अशी विनंती आहे की आम्हाला कोरोना कालावधीत कमीत कमी 300 रुपये रोज तरी आशांना आणि गटप्रवर्तिकांना देण्यात यावे, एवढ्या आमच्या मागण्या। मी सुनीता सुरेशा सुखदान, शिराळा PSC शिराळामध्ये काम करते। आमच्या PSC 29 आशा आहे, 29 पैकी आम्ही इथे तरी 18-10-15 तालुक्यामध्ये 132 आहे म्हणा। हां, तर प्रत्येक PSC ते हे जिल्ह्यात आंदोलन आहे। आमच्या मागण्या रास्त आहे सर, आशा आणि गटप्रवर्तिका यांना किमान म्हणजे 18,000 आशांना आणि 21,000 गटप्रवर्तिका मानधन मिळालंच पाहिजे, त्यांना किमान वेतन मिळालंच पाहिजे। त्यात कोरोना काळात सर आम्ही काम केलं, परंतु आमची पोझिशन आहे सर बिनपगार आणि फुल अधिकारी आहोत सर। अधिकार आम्हाला सर्वच आहे, क्षयरोग म्हणजे कुष्ठरोग सगळ्या बिमाऱ्या औषध देतो आम्ही, पण फुकट काम करतो, मानधन नाही आहे आम्हाला। कधी कधी सर तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या गलेलोट पगार जे आहे ते कूलरमध्ये चांगले झोपतात दिवसभर, परंतु आमची कंडिशन अशी होती सर फक्त आम्ही दिवसभर उन्हात फक्त आशा म्हणजे माझ्या आशांनीच असं मला कोरोनावर मात केली सर। आरोग्य खातं फक्त आमच्यासोबत होतं, जेवढे काही दक्ष समितीमध्ये लोक होते ते आमच्यासोबत नव्हते सर, फक्त आशा आणि प्रत्येक घरघर जाऊन आम्ही त्यांना म्हणतो सरिता खोकला आहे काय, आमची एवढी अवहेलना होत होती सर तेव्हा की लोक आम्हाला पाणी पाजत नव्हते, शिव्या देत होते, आली बाई आशा बाई आली म्हणजे घरात पळत होते आम्हाला पाहून, तरी आम्ही आमची कोणतीच एवढी आमची अवहेलना होती, तरी आम्ही कोणती जीवाची पर्वा केली नाही, तरी आमची ते जे म्हणजे पॉझिटिव्ह लोक निघाले सर त्यांच्या स्वतः हातावर शिक्के मारले आणि नंतर लगेच ते पॉझिटिव्ह निघाले। आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबाची म्हणजे आम्हाला सगळं मुलं बाळं आहेत, कुटुंब आम्ही आमच्या कुटुंबाची पर्वा न करता लोकांना आम्ही बरं केलं। कोरोनावर आम्ही एवढं मोठं काम करतो, अजूनही आमचा नकार नाही, आम्ही काम करतो, परंतु सरकारनं आमचा विचार करावा सर। जेवढे लोक आहेत तेवढं एवढं पगार फुकट घरी बसण्याला पगार मिळत आहे। आता आपण किती आशा वर्कर आले आणि आपल्या मागण्या मेन मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहे सर आम्हाला किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि कोरोना काळात आम्हाला 500 रुपये मिळायला पाहिजे रोज जो आहे, आणि आमची जे वाढ झाली ते रोखली आहे ते पूर्ण आम्हाला सरकारने द्यावा नाही शेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अंगणवाडी क्रमांक 103 या ठिकाणी योगा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी अंगणवाडी सेविका कविता वाघ यांनी अंगणवाडी क्षेत्रातील लहान मुलांना बोलावून योगाचे विविध प्रकार सांगून कोविड संदर्भात फुप्फुसाचा योगा करून दाखविला, तसेच त्यांनी मार्गदर्शन केले। योगाचे प्रात्यक्षिक दाखवताना रोज आपल्या घरी सकाळी योगा करावा असे मार्गदर्शन त्यांनी केले। आज 21 जून योगा दिवस, या महामारीच्या काळात आपण दररोज योगा करत जाऊ, आहे ना? योगा केल्याने आपला फुप्फुसाचा व्यायाम करू आपण, आज कशाचा व्यायाम करू? फुप्फुसाचा। आज दिनांक 21/7/2021 रोजी योगा दिवस केंद्र क्रमांक 103 या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी अंगणवाडी क्षेत्रातील 3 ते 6 या वयोगटातील लाभार्थी बोलून त्यांना दररोज सकाळी 15 मिनिटं तरी योगा करायला पाहिजे, कोरोनाच्या महामारीमध्ये फुफ्साचा योगा करून त्यांना
दाखवला व दररोज घरी योगा करायचं सांगितले. अंजनगाव सुरजी नवीन बस स्थानकासमोर ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केल्याबद्दल सोमवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 11 वाजता समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसी जनतेसह विविध न्याय मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती जिल्हा आणि सर्व ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने अंजनगाव बसस्थानकाजवळ तीव्र निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. ओबीसी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, तसेच ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी समाजाचे नेते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे, म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात विदर्भ कुमार बोबडे, अतुल हाडोळे, राहुल कुरळकर आदी जण उपस्थित होते. उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, विपुल नाथे यांनी घोषणाबाजी देत ओबीसी हक्कांसाठी सर्व ओबीसी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असून या सततच्या ओबीसींच्या हक्काची पायमल्ली आता कुठेतरी थांबली पाहिजे. ओबीसींवर केंद्राने केलेल्या या अन्यायाविरुद्ध आम्ही असाच लढा देत राहू, असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांनी सांगितले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या नेतृत्वामध्ये, सन्माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही समता सैनिक सर्वजण, सर्व ओबीसी संघटना यांच्या मिळून आज आम्ही इथे रस्ता रोको आंदोलन करतो आहे. रस्ता रोको आंदोलन करण्याचा हेतू एवढा की केंद्र सरकारने जो डाटा लपवला आहे ओबीसी जनगणनेचा, त्या डाट्यामुळे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला आहे की ओबीसींचे राजकीय आरक्षण हे संपवण्यात आलेले आहे, हे आम्ही सुप्रीम कोर्टाचा सर्वजण सन्मान करतो, त्यांच्या निर्णयाचे सन्मान करतो. परंतु हे जे केंद्र सरकारने चालवलेलं आहे, ओबीसीवर जो अन्याय होत आहे, तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. माझी केंद्राला या निमित्ताने आमची मागणी असेल समता परिषदतर्फे की आमचे आरक्षण हे कायम ठेवण्यात यावे. बाबासाहेबांनी जे राज्यघटनेत लिहून ठेवलेलं आहे, बाबासाहेबांपेक्षा या देशात कोणी मोठा नाही आहे, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला राज्यघटनेतून हे आरक्षण दिलेलं आहे, त्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेबांनी मंडल आयोग लागू करून, मंडल आयोगाच्या वेळेस सन्माननीय पवार साहेबांनी जे प्रयत्न केले त्यानुसार आम्हाला हे आरक्षण मिळालं आहे. आणि हे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आमचं आरक्षण आम्ही अबीट ठेवण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू. आज रस्ता रोको केला, यानंतर मी एक इशारा देऊ इच्छितो की आम्ही तुम्हाला कुठलंच काम करू देणार नाही व गावात फिरू देणार नाही कुठल्या मंत्र्यातंत्र्याला. आमचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे. देशामध्ये राजकीय आरक्षण ओबीसीचं गेल्या 1 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आलेलं आहे. हे राजकीय ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्याकरता या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ओबीसी संघटना ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत. हा न्यायाचा लढा आम्ही रस्त्यावर आणि कोर्टामध्ये सुद्धा लढणार आहोत. आणि हे जे काही गेला जो हजारो वर्षापासून हा बहुजन समाज पिळल्या जात आहे, त्याला जे काही मंडल आयोगापासून आरक्षण मिळालं, राजकीय आरक्षण मिळालं, त्या आरक्षण यांनी आरक्षण हे खतम करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, ह्या आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा पुन्हा लागू करण्यासाठी संपूर्ण ओबीसीच्या संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन गेल्या 8 दिवसापासून चालू आहे. हे सतत आंदोलन चालू राहील आणि आम्ही आमच्या हक्काचं जे ओबीसी राजकीय आरक्षण आहे हे मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या कुठल्याही स्तरावर आम्हाला आंदोलन करण्याचं काम पडलं तरी आम्ही ते करू. आणि आज या अंजनगाव सुरजी नगरीमध्ये या बहुसंख्य ओबीसी बांधवांच्या उपस्थितीमध्ये समता परिषदेच्या नेतृत्वामध्ये हे जे काही चक्काजाम आंदोलन होत आहे, याला आमच्या ओबीसी संघटनेच्या सर्व पाठिंबा आहे. आणि हे सतत यांच्या पाठीशी उभं राहून आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीचं राजकीय आंदोलन आरक्षण मिळवणार आहे. महाराष्ट्र TV 24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती.
पेंटाकडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतजमिनीचं मोठं नुकसान होत आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कारवाई न झाल्याने संतापलेले शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी थेट धरणात उडी घेतली. आता त्यांनी धरणाच्या पाण्यातच आंदोलन सुरू केलं आहे. पेंटाकडी हा मध्यम प्रकल्प मेहकर तालुक्यात आहे. या प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे 272 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे. यामध्ये 289 शेतकरी बाधित झाले असून त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेऊन पाटबंधारे अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केली होती. मात्र पाटबंधारे अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव न पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकडी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी तिथेच आंदोलन सुरू करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रायमुलकर म्हणाले, दरवर्षी शेतकऱ्यांना जमिनीचे आणि पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी किती काळ आर्थिक झड सहन करायची, आता प्राण गेला तरी 72, मात्र पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवणार. पावसाच्या दिवसात जीवाची पर्वा न करता आपण आंदोलन करीत आहोत, असे आमदार रायमुलकर म्हणाले. पावसाळ्यात कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे पिकाचे आणि जमिनीचे नुकसान होत आहे. आता जोपर्यंत कालवा दुरुस्तीचा निर्णय होत नाही तोपर्यंत धरणाच्या बाहेर येणार नाही, अशी भूमिका आमदार संजय रायमुलकर यांनी घेतली. यावेळी तिथे पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी उपस्थित नव्हते. आणि मी तर म्हणेल, मागच्या अधिकाऱ्याचं पाप झाकण्याचं काम हे आताचे संबंधित अधिकारी करतात की काय, अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. म्हणून मी आता आमच्या असंख्य शेतकऱ्यांसोबत मी या प्रकल्पाच्या पाण्यामध्ये उतरलेलो आहे. माननीय दिलीप बाबू देशमुख आहेत, भास्करावजी मोरे आहेत आणि असेच असंख्य शेतकरी बांधव. आणि यानंतरही या आंदोलन या ठिकाणी तीव्र होऊ शकतं. परंतु जे काही आम्ही जे काही शेतकऱ्याच्या पाझरानं 2003 आतापर्यंत जे काही जमिनीचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाईची मागणी करतो आहे. आणि अपूर्ण कामासाठी तात्काळ निधी देऊन या ठिकाणी जे अस्थिरीकरणाचे अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठीचाही मागणी आम्ही वेळोवेळी लावून धरली आहे. चतुर्थ सुप्रमा त्याच्यामध्ये जे काही आमचे अपूर्ण कामं घेतले गेलेले आहेत. बऱ्याच दिवसात कासारखेड पेंटाकडी रस्त्याचाही की पेंटाकडीमध्ये या ठिकाणी हायस्कूल आहे आणि कासारखेडून बरेच विद्यार्थी या ठिकाणी जे शाळेमध्ये येतात त्याचाही पाठपुरावा करतो. परंतु केवळ या अधिकाऱ्यानं कशामुळे या प्रकल्पाला विलंब लावतायत, एकीकडे दुसऱ्या प्रकल्पासाठी तुम्ही 1 करोड रुपये देता आणि इथं 5-10% काम राहिल्यासाठी बाकी राहिलं आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देत नाही, अशी परिस्थिती केवळ दुजाभाव या प्रकल्पाच्या बाबतीत या ठिकाणी झालेला आहे. आणि यांनी जे काही अपूर्ण कामं आहेत हे लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि तसं जबाबदार मंत्री किंवा अधिकाऱ्याचं मला लेखी आल्याशिवाय किंवा माझ्याशी बोलल्यानंतरच मी आंदोलन या ठिकाणी मागं घेणार आहे. भले मी पहिलं माझं दैवत जर कोणी विचारलं तर माझे भाईबाप शेतकरी हे माझं दैवत आहे. आणि अशा जर त्यांच्या अवहेलना आतापर्यंत होत असतील त्याला संपूर्णपणे हे शासनातले अधिकारी, तसं मी जयंत पाटील साहेबाच्याही कानावरती हा विषय आहे, मदत व पुनर्वसन मंत्र्याच्याही कानावरती हा विषय आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयालाही या कामासंदर्भातला विषय मी त्यांच्या कानावरती टाकलेला आहे. परंतु जोपर्यंत हे खाली असलेले अधिकारी तशा पद्धतीचा प्रस्ताव जे काही सत्य परिस्थिती त्यांच्या समोर प्रस्तावाच्या माध्यमातून पाठवत नाही तोपर्यंत त्यांच्याही लक्षात त्या ठिकाणी येत नाही. येशीत बसायचं आणि तिथून निर्णय घ्यायचे काही अधिकाऱ्याचं आहे, परंतु त्या अधिकाऱ्यानं जरा जमिनीवरती येऊन शेतात येऊन जर पाहणी केली तर शेतकऱ्याचा काय व्यथा आहेत निश्चित त्याची जाणीव त्यांना होईल. आणि ती जाणीव करण्यासाठी मी आज हा सत्तेमध्ये असलो तरीसुद्धा नाईलाजानं केवळ अधिकाऱ्याच्या नालायकपणामुळं मी हे आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे. मी शेतकऱ्याच्या बाजून आहे आणि भविष्यात मला जे काही करायचं काम पडलं मी आता या आंदोलनावर या ठिकाणी जे काही तीव्र करायचं ते करणार आणि इथं थांबणार नाही जोपर्यंत मला ठोस असा काही शासनाचा तिकडनं काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार. महाराष्ट्र TV24 साठी विष्णू आखरे पाटील, मेहकर. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेचे 12 भाजपा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश घेतला.
शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्या सोबत भाजपा नगरसेवक मागील 6 महिन्यापासून संपर्कात होते. कोविड काळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपा नगरसेवकांनी प्रवेश संदर्भात चर्चा करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व नगरसेवक अनंत गुढे यांच्या संपर्कात होते. कोविडमुळे असलेली संचारबंदी उठताच हिंगणघाट नगर परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे सहित 9 भाजपा नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक यांनी मुंबई येथील मुख्यमंत्री यांचे वर्षा निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळेस शिवसेना विदर्भ समन्वयक श्री प्रकाशजी वाघ, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे आणि प्रशांत शहाडकर तसेच हिंगणघाट येथील युवासेनेचे जिल्हाधिकारी अभिनंदन मुनोत यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. झरी मांगुर्ला येथील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी शनिवारी 19 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने वरपोड येथून 5 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना निरपराध व्यक्तींना विनाकारण गोवल्याचा तसेच अटक करतेवेळी कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत शेकडो वरपोडवासियांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला धडक दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारहाण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ॲट्रोसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली. मांगुर्ला परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी आणि सोनेगाव जवळील वाघिणीच्या हत्येप्रकरणी संयुक्त पथकाने शनिवारी 19 जून रोजी पहाटेच्या सुमारास वरपोड व येसापूर येथे कोम्बिंग ऑपरेशन केले होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास संयुक्त पथक वरपोड येथे दाखल झाले होते. त्यांनी वरपोड येथून 5 आरोपींना अटक केली. अटक करतेवेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील इतर लोकांनाही मारहाण केली तसेच अश्लील शिवीगाळ केली असा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला. या मारहाणीत 7 ते 8 महिलांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी झरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मांगुर्ला आणि सोनेगाव येथील वाघाच्या हत्येप्रकरणी गावकऱ्यांचा कोणताही संबंध नसून त्यांना विनाकारण गोवण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तसेच बेबंदशाही करत निरपराध लोकांना मारहाण करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. वन विभागाच्या अशा कृत्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय झाला असून मानवी हक्काचे हनन झाले असून बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ॲट्रोसिटी लावावी अशी मागणी यावेळी वरपोडवासियांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी लेखी तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही दिला गेलाय. यावेळी शेकडो वरपोडवासी उपस्थित होते. कमी जास्त झालं तरी मला काय मार नाही. मला न्याय दिल्याशिवाय मी तहसील कडून पड तहसील पासून मी जाणार नाही. मला न्याय पाहिजे. घरातून हळू हळू आमचं घर आम्हाला कोणताही सबूत आहे तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. वायाला मारायचं तुम्हाला काय अधिकार होता आम्ही असं म्हटले तरी त्यांनी आम्हाला ऐकले नाही. मारू मारू नेले आम्हाला मारले आमच्या माणसाने मारले. मी तुम्ही कहून नेत आहे बा काही आहे तर तरी तुम्ही सांगतो तर आम्ही येतो यायला तयार आहो असं आम्ही म्हटले तरी आमचं त्यांनी नाही ऐकले. तुम्हाला मारहाण कोणी केली? महाराष्ट्र लोकांनी केली. किती लोकांना मारहाण केली? 10 बाय आहे. सिरस म्हणलं तर दोघी आहे असं म्हणलं तर 7 जणी आहे. दोघी नाही आले. एका तर पाय मोडून आहे आणि एक बुटी बाई आहे. दांडी होत दांडी हो दांड त्याच्यानेच मारण केले आम्हाला. नमस्कार, माझं नाव प्रशांत टेकम आहे आणि एकंदरीत आम्ही समाजाचा कोलम संघटनेच्या वतीने आम्ही ज्यावेळेस वरपोड या गावात गेलो तर वरपोड येथील लोकांनी सांगितलं की 19 तारखेला पहाटे जवळपास 400 लोकांचा तापा, 300 वन विभाग कर्मचारी, 100 पोलीस कर्मचारी असे येऊन त्या गावात पहाटे 5:30 सुमारास गावात गेले. गावात गेल्यानंतर त्या आरोपींना जे 5 आरोपी होते त्याचे नाव घेऊन त्या लोकांना त्यांनी पकडण्यात आले. पकडल्यानंतर त्या महिलांनी त्यांना विचारलं की कसे काय पकडले, कुठल्या पद्धतीनं त्यांना ते कारण न सांगता त्या 10 महिलांना त्यांनी बेदम मारलं गेलं. आणि त्या 10 महिलांमधून 5-2 महिला अशा आहेत की त्या महिलांना अक्षरशः म्हणजे चालता येत नाही आणि बाकीच्या महिला तर एक महिला तर डिलेवरीवाली महिला होती, दुसरी महिला एक 16 वर्षाची होती. अशा पद्धतीनं त्या आमच्या 10 महिलांना मारलं. त्यानंतर त्या महिलांना ज्या मारहाण केलं होतं त्या महिलांना आम्ही ग्रामीण हॉस्पिटल झरी इथे दाखल केलं.
तर त्या 10 महिलांना त्यांनी त्या हॉस्पिटलला घेतलं. ओ नो. 2 महिलांना घेतलं गेलं आणि 2 महिलांना घेतल्यानंतर त्या 2 महिलांचं कुठल्याही पद्धतीने ट्रीटमेंट न करता फक्त त्यांच्या त्या बुक मध्ये नाव नोंद केलं आणि त्यांना फक्त औषधी दिल्या आणि ते परत पाठवून दिलं. त्यानंतर आम्ही मग आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक आमच्या आदिवासीचा जो हक्काचं हनन होऊन राहिलं महिलांना भी कुठल्या पद्धतीने न विचारता मारहाण केलं आहे आणि त्यातल्या त्यात आदिम जमात आणि त्या कोलाम समुदायामधून आम्ही आहोत आणि अति दुर्गम भागात राहतो त्यामुळे या वन विभागाने त्यांचं जे कारण होते किंवा वाघाच्या दोन जे काही दोन प्रकरण होते आधीचे जे होते 21 मार्च आणि एप्रिलमध्ये जो काही प्रकरण झालं ते प्रकरण लपवण्यासाठी आदिवासी समाजांना यांनी आपल्या हातीशी धरून या लोकांना एक तर यांच्यावर खूप मोठा दबाव टाकून आमच्या लोकांवर अन्याय होत आहे त्यासाठी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशन मुकुटबन येथे आज आलेलो आहे आणि जे काही संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि रितसर आम्हाला न्याय मिळावा याकरिता आम्ही इथे निवेदन सादर केले. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी पुरुषोत्तम गेडा झरी जामनी यवतमाळ. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी वेशभूषा बदलून अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकल्या असता अकोला जिल्ह्यातील पातूर येथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा मिळाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेशभूषा बदलून आणि नाव शेख अब्दुल बदलून अकोला तसेच पातूर येथे जाऊन सरकारी कार्यालयात विविध बँका आणि रेशन दुकानात जाऊन भ्रष्टाचार तपासण्याचे काम केले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी पातूर येथे मोठ्या प्रमाणात गुटखा सापडला असता त्यांनी गुटखा विक्रेत्यांना विचारणा केली तर गुटखा विक्रेते हे अन्न आणि औषध प्रशासनाला आणि पोलिसांना हप्ते देऊन आम्ही गुटखा विक्री करतो असे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यामुळे अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री आणि अवैध धंदे होत असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा प्रश्न उभा झालाय. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याने पालकमंत्र्यांनी ही मोहीम हातात घेतली अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. आज आम्ही दिवसभर अकोल्यापासून सुरुवात केली आणि विविध कार्यालयात मी महानगर आयुक्त साहेब आयुक्तांच्या कार्यालयात गेलो आहे. नंतर अमरा अकोल्याला ते कोणतं दुकान आहे गुटख्यावर भगवती त्यांच्याकडे पण गुटखा त्यांच्याकडून RMD विकत घेतली. आज आम्ही इथे बाळापूर आपल्या पातूरला 2-3 स्वस्तदान दुकानदाराकडे गेलं पण ते इमानदार सापडले ते म्हणजे ऑनलाईन आहे. आम्ही 2 नंबरनं कुठलंच धान्य देऊ शकत नाही. नंतर आम्ही आमची एक बँक कोकण विदर्भ कोकण बँकेत गेलं ती दुबेजी आहे तिथे त्यांनी पण मी म्हटलं आत्ताच पैसे घ्या काय असेल ते करा लवकर तर त्यांनी पण नाही म्हणे आम्ही तुम्ही व्यवस्थित मार्गानं या आम्हाला तुम्हाला चांगले पण अनुभव याच्यात आहे. आणि इकडे तुमचा तहसील कार्यालयात गेलो पुरवठा विभागामध्ये त्यांना म्हटलं कार्ड आम्हाला लवकर बनवायचं आहे किती पैसे घेतो सांग असं होत नाही साहेब असं कार्ड पैसे देऊन नाही मिळत आम्ही हक्काचं जे असेल त्याला भेटत चांगले अनुभव आम्हाला इथं आले. काही वाईट अनुभव असे आहे का गुटख्यामध्ये आम्ही पाहतो का सर्रास जिल्ह्यामध्ये गुटखा विक्री सुरू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आमचा अन्न औषधवाले प्रचंड याच्यात हप्ते घेतं ते सर्रास आम्हाला आता एकंदरीत दौऱ्यातून दिसून आलं. पोलीस प्रशासन तर बिलकुल आणि दुसरीकडे मात्र सर्रास विक्री घ्यायचं आणि मग चोरायचं पोट भरण्याचं काम ते अक्षर फुलं करणं पडतो जे बंदी आहे त्याच्यातून उलट जे आपण पाहतो का त्याच्यातून जास्त विक्री होण्याचं प्रमाण इकडे वाढत चाललेलं आहे. म्हणून मी वेगळ्या वेशभूषामध्ये येऊन मला चाचपणी करायची होती आणि आता 2-3-4 महिन्यानं अशीच एक वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करू आम्ही या जिल्ह्यावर अंकुश ठेवण्याचं काम निश्चित करू जेणेकरून सामान्य माणसाला त्रास होणार नाही जे आयवर धंदे आहे त्याच्यावर आपण पाबंदी करू. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अतुल मानतकर अकोला. बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार.